हे पितरांनो तुम्हाला नमस्कार। ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व कर्ण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात, प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सुरून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाहिक कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो मित्रांनो, आज दिनांक 8 नोव्हेंबर 2023, शल्यवान शके 1945 संवत्सर, शोभन आयन दक्षिण, ऋतु शरद, मास अश्विन, पक्ष कृष्ण तिथी। मित्रांनो, आजची 10वी तिथी आहे, सकाळी 8:24 ते एकादशी तिथीला सुरुवात होईल। वार बुधवार आहे मित्रांनो। नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे, रात्री 7:19 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो ऐंद्र योग आहे, सायंकाळी 4:10 वैतुत्री योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो विष्टिकरण आहे, सकाळी 8:24 भाव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 9:35 बालव कर्णाला सुरुवात होईल। मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। सूर्य तुळ राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मेष राशीत, शनी कुंभ राशीत असणार आहे। आपल्या मुंबई भागातील सूर्योदयास्त या प्रमाणे आहे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:43 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:01 असणार आहे। मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या नित्यपूजेचा संकल्प सुरूया। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाचा एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची। हरोम शिव शिव शंभो राधे, प्रवर्त मानस ते प्रमो द्विते पराधे, श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्मत्रे, कलियुगी प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतकर्णी, मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांदरवाणी शालिवान शके 1945 प्रभावादि षष्ठी सवसरानामे, शोभन नाम ससरे दक्षिणागिरी, शरद ऋतु अश्विन मास कृष्ण पक्षे, बुधवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, ऐंद्र योगे विष्टिकर्णे दशमी शुभ दितो, वीर गोत्रात उत्पन्न मिकरापा मोहपात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ इष्टलिंग पूजा करिषि, एवं नित्य देव पूजा पंचोच्चार नित्य देव पूजा करिष्य। मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाचा संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो। मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 8:24 आहे। या वेळेनंतर जर आपल्याला एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा आणि नवीन संकल्प तयार करावा। मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूयात। सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक 9, डोळा जेवणासाठी मुहूर्त नाही, बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 9, जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही, ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे दिनांक 10। आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाही,
विवाह करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन तथा पायाबंदी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही। मित्रांनो, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण या दिनांक 10 तारखेच्या शुभ मुहूर्तावर करू शकता। मित्रांनो, भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा किंवा देवी मातांची प्राणप्रतिष्ठा हे पंडिताच्या माध्यमातून आपल्याला करायचे घरी किंवा मंदिरात। आणि श्री पुरुष सूक्ताचा अभिषेक भगवान भगवंतासाठी आणि देवी मातांसाठी श्री सूक्ताचा अभिषेक हा आपल्याला या प्राणप्रतिष्ठेच्या कर्मकांडानंतर, क्रियेनंतर आपल्याला उद्यापासून रोज करायचा आहे। तरच या मूर्तीमध्ये शास्त्रमान्य असे या मूर्तीमध्ये जीव राहतो मित्रांनो। आणि अशी मूर्ती आपल्याला सुख देणारी, धनधान्य संपन्न करणारी असते मित्रांनो। मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी। मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका। मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो, वर्ज्य दिवस आहे कारण भद्र आहे, सुरू आहे। आणि दिन विशेष मित्रांनो, 8:24 मिनिटांपर्यंत, सकाळी 8:24 मिनिटांपर्यंत घबाडयोग आणि भद्रायोग, घबाडयोग शुभ योग तर भद्रायोग हा अशुभ योग आहे। दोन्हींचे मिश्रण असे या योगाचे स्वरूप आहे। आणि याचप्रमाणे मिश्रफल जातकाला मिळू शकतो मित्रांनो, जर आपण या काळामध्ये काही कर्म करायचे, आपल्याला धार्मिक काही कर्म करणार असेल तर। मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर आहे पण सकाळी 8:24 मिनिटानंतर हजर आहे, यापूर्वी नाही। मित्रांनो, जर आपल्याला होम यज्ञ कर्मकांड नव्याने काही सुरू करायचे असेल तर आपण या वेळेनंतर ते करू शकता पंडिताच्या माध्यमातून। मित्रांनो, राहु काळ दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आहे। जर आपली कामं महत्वाची जी आहेत ती अशी संपन्न होत नसतील, यशस्वी होत नसतील तर कृपा करून त्या अशा आपल्या महत्वाच्या कामांना मित्रांनो आपण शिफ्ट करा इतरत्र, या इतर वेळेमध्ये ते पूर्ण करण्याची करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या त्यात आपल्याला यश संपादन होण्याची शक्यता राहते। मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपल्याला भगवंत त्वरित प्रदान करतो मित्रांनो। कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा जो आहे तो याष्टपाणी संपत आहे। आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा, तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। मित्रांनो धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शुभ कल्याण, हरिओम, महादेव।